यू आर वॉचिंग अहमदनगर सिटी चैनल। भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी अत्यंत आक्षेपार्ह टीका स्थानिक आमदारावर केली। त्यांचे भाषण सुरू असताना मी दोनदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते थांबत नसल्याने मी माझ्या भाषणाची तयारी करत होतो, त्यामुळे ते नेमके काय बोलले हे मी स्टेजवर असताना माझ्या लक्षात आले नाही। दरम्यान माझे भाषण संपल्यानंतर जेव्हा गोंधळ सुरू झाला तेव्हा मी एकास याबाबत विचारणा केली, तेव्हा मला समजले याबाबत मी निषेध व्यक्त करत असून महायुतीत जर असे कोणी खालच्या पातळीवर टीका करत असेल तर त्याला पक्षात ठेवले जाणार नाही। तसेच हे वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुख यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी। तसेच या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांच्या महिलांच्या देखील गाड्या जाळण्यात आल्या आहेत। ही जाळपोळ करणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कारवाई करावी असे मत माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले आहे। विधानसभेमध्ये महायुतीच्या मेळाव्यामध्ये एक ग्रहस्थ असलेले वसंतराव देशमुख एक ज्येष्ठ ग्रहस्थांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय आक्षेपार्ह टीका स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दल केली। ती टीका होत असताना किंवा त्यांचं भाषण चालू असताना मी त्यांना दोनदाही थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा बसवण्याला पण मी सांगितलं होतं, आणि दुर्दैवाने ते थांबत नसल्यामुळे मी माझ्या भाषणामध्ये लिहायला सुरू केलं। त्यामुळे ते काय त्या क्षणाला बोलले हे मी स्टेजवर असताना मला लक्षात नाही आलं। माझं भाषण संपल्यानंतर जेव्हा तो गोंधळ सुरू झाला तेव्हा मी एकाला विचारलं की हा काय प्रॉब्लेम किंवा काय विषय, ते म्हटले असं असं ते बोलले। ते बोलल्यावर मी तेव्हाच त्याचा निषेध व्यक्त करायची वेळ सुरू होण्यापूर्वीच हा सगळा जो गोंधळ उडाला आणि ज्या पद्धतीने सगळी प्रक्रिया घडली, माझं स्पष्ट मत आहे की महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं त्या वक्तव्याशी संबंध नाही। आम्ही त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि अशा खालच्या पातळीवर किंवा पातळी सोडून जर कोणीही राजकीय पक्षाचा नेता बोलत असेल तर त्याला पक्षामध्ये ठेवलं जाणार नाही किंवा महायुतीमध्ये ठेवलं जाणार नाही। तितकंच महत्त्वाचं आहे की वक्तव्य झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्ते जे सभेला आले होते त्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या, गाड्यामध्ये असलेल्या महिलांच्या गाड्या थांबवण्यात आल्या, गाड्या फोडण्यात आल्या, आणि मग माझी अपेक्षा एवढीच आहे की या वक्तव्यासंदर्भात जे काही पोलीस प्रशासनाला कारवाई करणं योग्य आहे त्यांनी तो कलम लावून वसंतराव देशमुखांवर किंवा त्या वक्तव्यावर कारवाई करावी, त्यामध्ये आम्ही कधीही मध्ये येणार नाही। मात्र ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या, सभेला आलेल्या महिलांचं देखील अशा पद्धतीने गाडीत खाली उतरून काही लोक शेतामध्ये गेले, त्यांच्यावरही योग्य ती कारवाई व्हावी ही आमची महायुतीची स्पष्ट मागणी आहे। दादा, जर बघितलं तर पद्मभूषण असतील किंवा नामदार साहेब असतील, आपणही असतात, विरोधकाच्या घरातली स्त्री जरी असेल तरी आपण त्याला ताई म्हणून संबोधतात, मात्र अशा पद्धतीचं वक्तव्य करणं काय वाटतं आता, म्हणजे ही मानसिक विकृती म्हणायची आहे नाही? आता मूळच प्रश्न असा आहे की हे जे व्यक्ती आहेत यापूर्वी देखील ते अनेक वादामध्ये अडकलेले आहेत। दुर्दैवाने मी स्टेजहून उठून गेल्यानंतर मला एक महत्त्वाचा फोन होता म्हणून मी उठून खाली गेलो आणि तेवढ्यात त्यांचं भाषण सुरू झालं। सुरू झाल्यानंतर मी स्टेजवर आल्यावर मी ताबडतोब दोन लोक कार्यकर्त्यांना सांगितलं की यांना खाली बसवा कारण की हे आक्षेपार्ह वक्तव्य करतील, पण ते ऐकत नसल्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे 5 मिनिटं त्यांना बोलू द्या, तोपर्यंत मी माझ्या भाषणाची तयारी केली। आणि ते वक्तव्य काय झालं आणि इतका आवाज येत होता की माझं भाषण संपल्यानंतर जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला लक्षात आलं, आणि म्हणून मला गरजेचं वाटलं की ह्या गोष्टी क्लॅरिफाय व्हाव्यात की या वक्तव्याशी महायुतीचा कुठलाही संबंध नाही, आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो। सध्या शिर्डी आणि संगमनेरमध्ये बघितलं तर विकी थोरात कुठेतरी एकमेकावर आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहे आणि कार्यकर्ते देखील उत्साहामध्ये दिसते, अशा वेळी कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होण्याची, मोठ्या नेत्यांबद्दल वादग्रस्त होण्याची शक्यता आहे, काय आव्हान? यामध्ये मी यापूर्वी माझ्या 3 सभा झाल्या आहेत, मोठ्या सभा झाल्या, कधी असं घडलेलं नाही। मी आयुष्यामध्ये आता जवळपास माझ्या 10 वर्ष राजकारणामध्ये गेले, एवढ्या सभा झाल्या, कधी असं वक्तव्य घडलेलं नाही। हे अपवाद म्हणून त्या ठिकाणी घडलं गेलं जे दुर्दैवी होतं, आणि मी स्वतः माझ्यावर झालेले आरोप जरी होते तरी त्याचं उत्तर मी सभ्य पद्धतीने आणि मुद्देसूद देतो, त्यामुळे माझ्या भाषणामध्ये आपण पाहत असाल आजही मी कधीही स्थानिक आमदार सोडून आमदार साहेब हा शब्द उल्लेखित करूनच मी टीका करतो। मी त्यांचं व्यक्तिशः नावं घेत नाही, त्यांच्या परिवाराचंही नाव घेत नाही, आणि ही राजकीय संस्कृती आहे जी दोन्ही बाजूंनी आजपर्यंत आम्ही पाळलेली आहे, आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती की अशा प्रकारे
वादग्रस्त वक्तव्य सगळ्यांनी टाळावे. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ. 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. जीरो इंटरेस्ट EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवीपेट और सावेडी में भी.